नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महापरीक्षा पोर्टल वरील मराठी व्याकरणातील आलेले प्रश्न स्पष्टीकरणासह। जर आपण चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करावे आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर प्रेस करा। वाक्यात दिलेल्या क्रियावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा बोध होतो त्यास काय म्हणतात? त्यास काळ असं म्हणतात, कारण क्रियापदाचं जे काही रूप असतं त्यावरून त्या घटनेचा त्या क्रियेचा आपल्याला काळ कळत असतो। काळाचे तीन प्रकार आहेत, वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ। तर हे इंडिकेट करण्याचं काम, दर्शवण्याचं काम, तर वाक्यात दिलेली जी क्रिया आहे तर ती कोणत्या वेळेला घडते आहे किंवा घडून गेली आहे किंवा घडणार आहे, तर हा जो बोध आपल्याला होतो तो काळामुळे होतो। एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला तर डॅश अलंकार होतो। तर अर्थांतर नास नावाचा अलंकार होतो। तर खूप पूर्वी घडून गेलेल्या घटना असतात, हजारो वर्षापूर्वीच्या, तर त्याचा संदर्भ आपण हा चालू दैनिक जीवनामध्ये एखाद्याला देत असतो उदाहरण म्हणून, आणि त्यावरून त्या उदाहरणावरून आपण सामान्य सिद्धांत काढत असतो। कठीण समय येता कोण कामाचा येतो, तर हजारो वर्षापूर्वी एखादी घटना असेल तर त्या घटनेवरून आपण चालू जीवनामध्ये या घटनेचा संदर्भ देतो की कठीण समय ज्या ज्या वेळेला येतो त्यावेळेस कोणी कामामध्ये येत नाही, तर ज्यावेळेस सगळं काही व्यवस्थित असतं त्यावेळेस सगळेच धावून येतात। दुसरं उदाहरण बघूया, देखोनी उद्या तुझ्या द्विजकुळे जाती आती हर्षुनी शार्दुलिक दुष्ट सर्व दळती गिर्य तरी जाऊनी देशी तापपरी जसा वरी येशी नवी भास्कर अत्युच्चपदी थोरही बिघडतो, हा बोला आहे खरा। तर अर्थांतर न्यास म्हणजे काय? तर या ठिकाणी एकाच घटनेच्या दोन बाजू किंवा एकाच तत्वावरून दोन बाजू मांडलेल्या असतात, एक उदाहरण म्हणून मांडलेली असते आणि एक सामान्य सिद्धांत म्हणून मांडलेली असते। तर सूर्य जो आहे, देखोनी उदया तुझ्या द्विजकुळे जाती हर्षुनी, सूर्याचा ज्यावेळेस उगम उदय होतो त्यावेळेस सारी दुनिया आनंदाना हर्षून जाती, सर्वांना ते कोवळं कोवळं ऊन हवं असतं। आणि शार्दुलिक दुष्ट सर्व दळती गिरे तरी जाऊन, जे चोर वगैरे लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, तर ते सकाळी सकाळी बाहेर येत नाहीत, ते दडून बसतात। पण देशी तापपरी जसा वरी येशी नभी भास्कर, जसा जसा सूर्य वर येतो तशी तशी तो उष्णता सोडायला लागतो। मग अत्युच्चपदी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा। तर उदयस्थानाचा सूर्य सर्वांना आवडतो, पण तोच सूर्य ज्यावेळेस अत्युच्च पदाला म्हणजे वरती जातो त्यावेळेस तो खूप उष्णता देतो, त्यावेळेस तो बिघडल्यासारखं वर्तन करतो। या ठिकाणी कवी असं सांगतोय की एखाद्या माणसाचं जे सामान्य जीवन असतं त्यावेळेस तो सर्वांशी प्रेमाने सन्मानाने वागतो, नम्रतेने वागतो, पण ज्यावेळेस त्याचा विकास होऊन धन संपत्ती पैसा सर्व काही त्याच्याजवळ ज्यावेळेस येतं त्यावेळेस तो अत्युच्च पदाला पोहोचतो, आणि मग तो खालची जी सामान्य मंडळी त्यांना विसरतो तर तो बिघडून जातो। म्हणून कवी म्हणतो अत्युच्चपदी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा। म्हणजे दोन्ही गोष्टीचं जे आहे तर ह्या पॅरलल जे याच्यात सांगितलेल्या असतात त्याला अर्थांतर न्यास असं आपण म्हणतो। पित्त झाल्यामुळे मला मळमळते, याचं उत्तर बघूया। तर भावकर्तक प्रयोग आहे यामध्ये। तर दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता असतोच असं नाही, तर तो सुस्पष्टपणे त्या ठिकाणी दिलेला नसतो कधी कधी। मग क्रियापदाचा भावच जी भावना व्यक्त करत असेल तोच त्याचा कर्ता असतो, तिथे त्या ठिकाणी भावकर्तक क्रिया प्रयोग असतो। सांजावणे, उजाडणे, मळमळणे, मावळणे, झगमगले, चमचमले, घडघडते, खवखवते, आले ही सर्व भावकर्तुक क्रियापदाची उदाहरणं आहेत।
तर उजाड सूर्य उजाडला आपण असं म्हणतो, तर ह्या वाक्यामध्ये याचा कर्ता हे सूर्य, पण आज लवकर उजाडले, आज लवकर सांजवले, तर यामध्ये आपल्याला कर्ता दिसत नाही. परंतु इनडायरेक्टली आपल्याला माहिती आहे की ही क्रिया कोण करते, तर ती क्रिया सूर्य करतो, पण त्या ठिकाणी ती दाखवलेली नसते. असं ज्या ज्या ठिकाणी असे उल्लेख सापडतील, अशी क्रियापद ज्या ज्या ठिकाणी यूज केलेली असतील, त्या ठिकाणी भावकर्तक प्रयोग होतो. सुरेश हा दिनकर रावांचा मुलगा, या वाक्यात किती विशेष नामे आहेत? तर या वाक्यामध्ये सुरेश आणि दिनकर राव ही दोन विशेष नामे आहेत. तर विशेष नाम जे आहे, तर हे व्यक्तिवाचक असतं, ज्या नामामुळे विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हिमालय, गंगा, संतोष, सारिका ही विशेष नामे आहेत. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर, हे उदाहरण कोणत्या वृत्ताचं आहे? ओवी वसंत तिलका, नववधू भुजंग प्रयात असे पर्याय आहेत. तर हे जे उदाहरण आहे हे ओवी या छंदवृत्तातलं आहे. ओवीमध्ये साधारणपणे चार चरण असतात किंवा ओळी असतात, तर पहिल्या जे तीन चरण असतात त्यामध्ये यमक जुळलेला आपल्याला दिसून येतं. शेवटच्या चरणातील शेवटचं अक्षर जे आहे ते भिन्न असतं, आणि ओवी ह्या छंदवृत्तामध्ये अक्षराचं जे बंधन असतं ते शिथिल केलेलं असतं. राम नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर राम नसणे म्हणजेच व्यर्थ चरफडणे. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण आपल्याला पूर्ण करायची. आळवाची खाज, तर आळवाची खाज घशालाच कळते. समानार्थी शब्दाची योग्य जोडी आपल्याला ओळखायची या ठिकाणी. तर योग्य जोडी आहे नरेश नृप. तर माहितीसाठी इतर जे शब्द दिलेले या ठिकाणी चुकीचे जोड्या, त्याचे आपण इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिंता म्हणजे काळजी, आलय म्हणजे जागा स्थान, जलद म्हणजे वेगाने, चाप म्हणजे कमान थोडक्यात अर्धाकृती, नाश म्हणजे काय? नष्ट. यू ही पुढील पैकी कोणत्या अक्षराची खूण आहे? तर यू ही लघु या अक्षराची खूण आहे. तर ऱ्हस्व अक्षरांना लघु म्हणतात. लघु अक्षर जे आहे तर हे अर्धचंद्राकृती म्हणजे यू या चिन्हाने दाखवले जाते. जातीभ्रष्ट या शब्दाचा समास ओळखा. तर जातीभ्रष्ट या शब्दाचा समास आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासातलं दुसरं पद हे नेहमीच प्रधान असतं. समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय जो आहे तो लिहावा लागतो. तत्पुरुष समासाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. विभक्ती तत्पुरुष समास, आलोक तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, नत्र तत्पुरुष समास, द्विगु समास, कर्मधारय समास, आणि शेवटी जातीभ्रष्ट या शब्दाचा विग्रह जातीतून भ्रष्ट. या ठिकाणी विभक्ती तत्पुरुष समास हे त्याचं उत्तर आहे. तर जातीभ्रष्ट, जातीतून भ्रष्ट, आपण इथं ऊन हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय वापरला म्हणून पंचमी विभक्ती तत्पुरुष समास असं आपण म्हणू शकतो. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास डॅश डॅश म्हणतात. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असतं त्याला केवळ वाक्य असं म्हणतात. तर उद्देश म्हणजेच थोडक्यामध्ये कर्ता, आणि विधेय म्हणजेच थोडक्यामध्ये क्रियापद. तर अशी जी कंडिशन असते तर ते वाक्य स्वयंपूर्ण असतं आणि त्याला केवळ वाक्य असं आपण म्हणतो. केवळ वाक्य हे स्वार्थी वाक्य, साधे वाक्य, आज्ञार्थ वाक्य, विद्यार्थ वाक्य, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य या दिलेल्या कोणत्याही स्वरूपामध्ये ते असू शकतं. अक्षरे उच्चारण्यास जो वेळ लागतो त्यास काय म्हणतात? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत गण, गुरु, यती आणि मात्रा. तर अक्षर उच्चारण्याला जो काही वेळ लागतो, ड्युरेशन जे लागतं, तर त्याला मात्रा असं म्हणतो.
एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो, जो वेळ लागतो, त्याला मात्रा असं म्हणतो आपण. तर ह्रस्व अक्षराची एक मात्रा मानल्या जाते आणि दीर्घ अक्षराच्या दोन मात्रा मानल्या जातात. स्वागत या शब्दाची संधी ओळखायची आहे. या ठिकाणी पर्याय आहेत पररूप संधी, स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. तर स्वागत या शब्दाची संधी आहे स्वरसंधी. तर स्वरसंधी कधी मानली जाते, तर एकमेका शेजारी येणारे जे वर्ण आहे ते जर स्वर असतील तर त्या स्वरसंधी असे म्हणतात. तर स्वागत हा जो शब्द आहे आपण त्याचा फोड करू, तर सु अधिक आगत बरोबर स्वागत. तर ज्यावेळेस फोड करताना उ प्लस आ किंवा प्लस अ असं ज्यावेळेस समीकरण बनतं त्यावेळेस त्याच्यापासून उ निर्माण होतो. मग या ठिकाणी सु अधिक आगत याचं स्वागत झाले, कारण उ अधिक आ आलंय म्हणून तो वा झाला आणि त्याच्यापासून तो शब्द बनला स्वागत. अपादान ह्या कारकाची विभक्ती कोणती? अपादान ह्या कारकाची जी विभक्ती आहे तर ती आहे पंचमी. धू या धातूचे भूतकाळी रूप पुढील पैकी कोणते? तर कोणत्याही धातूचा आपल्याला भूतकाळी रूप करायचं असेल तर भूतकाळी रूप करताना घटना पूर्वी घडून गेली असं आपल्याला त्याला हे करावं लागेल. तर ला ले हे जर आपण प्रत्यय लावले तर त्यामधून आपल्याला भूतकाळी रूप प्राप्त होतं. तर या ठिकाणी धू नाही, धुणे नाही, धुतला म्हणजे ही क्रिया घडून गेलेली भूतकाळामध्ये, तर हे त्याचं भूतकाळी रूप आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. थँक्यू.